नमस्कार मित्रांनो, वेट लवर प्रसाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। तर आत्ता जो विषय आहे तो आहे गोट फार्ममध्ये देवी आजार म्हणजेच गोट फॉक्स या बीमारीचे लक्षण आणि उपचार बघूया। हा संसर्गजन्य आजार आहे। या आजारांवर सर्व वयोगटांच्या शेळ्यांना तो, परंतु करड्यांमध्ये हा आजार घातक ठरतो। साधारणपणे डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान याचा प्रादुर्भाव दिसतो। याचे कारण आजार गोटफॉक्स नामक विषाणूमुळे होतो। प्रसार प्रत्यक्ष संपर्क, बाधित खाद्य व पाणी याद्वारे होतो। याचे लक्षणं ओठ, नाकपुडी, कान सळ आणि क्वचित शेपटीखाली गाठी येतात। त्यानंतर तेथे खिपलं निघतात। आजारात खूप ताप येतो। शेळ्या चारा कमी प्रमाणात खातात। नाकातील वर्णामुळे श्वासनाचा त्रास होतो। तोंडातील वर्णामुळे चारा खाण्यास त्रास होतो। आजारांमुळे करड्यांमध्ये मरतूक आढळते। तर यावर उपचार म्हणजे हा विषाणूजन्य आजार असल्याने थेट उपाय नाही, मात्र आजारांचे प्रमाण वाढू नये यासाठी पशुचिकित्सकाकडून इंजेक्शन द्यावे। ताप कमी होण्यासाठी पशुचिकित्सकच्या सल्ल्याने वेदनाशामक आणि तापनाशक इंजेक्शन द्यावे। याचे प्रतिबंध, आजारी शेळ्यांना कळपातून वेगळे करावे। मृत झालेल्या शेळ्यांना जाळून टाकावे किंवा जमिनीमध्ये गाळावे। वर्षातून एकदा डिसेंबर महिन्यात शेळ्यांना रोग प्रतिबंधक लस करावी। मित्रांनो, जर तुमच्या गोट फार्मवर हा गोट फॉक्स हा आजार झाला असेल तर जो मी व्हिडिओमध्ये उपचार सांगितला आहे तो करून बघा आणि हळूहळू तुम्ही हा गोट फॉक्स हा आजार टाळू शकता। मित्रांनो, यावर तुम्ही रामबाई उपाय म्हणून हळद, तेल आणि मीठ हे मिक्स करून शेळीच्या तोंडावर किंवा जिथे देवी रोग झाला असेल तिथे लावावे। लगातार 2-3 दिवस लावल्याने हा आजार तुम्ही टाळू शकता। धन्यवाद। मित्रांनो, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन माहिती